नमस्कार मित्रांनो, दीप्तिक ह्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर आपण आता एफआयनी डेचा डाटा बघणार आहोत. म्हणजे एफआयनी किती बाइंग केलेलं आहे, किती सेलिंग केलेलं आहे, आजचा कॉलपुट डाटा काय आहे, त्याची सर्व माहिती आपण आता या भागामध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला पण हिट करा, जेणेकरून जे पण व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन पण तुम्हाला लवकरात लवकर मिळत जातील. त्यामुळे तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि आपल्या या चॅनलवरती स्टॉक मार्केटची बेसिक सिरीज पण मी चालू केलेली आहे आणि डेली एक व्हिडिओ मी अपलोड करत असतो. तर ते व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघत चला, कारण की त्यातून तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचे नॉलेज पण मिळणार आहे. त्यामुळे ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघत चला. चला तर मग आजचा एफआय आणि डीआयचा डाटा आपण बघूया. तर आजच्या दिवशी एफआयने 10,872 करोडची बाइंग केलेली आहे, तसेच सेलिंग केलेली आहे 8,916 करोडची. आणि त्यांची नेट व्हॅल्यू जर बघितली तर ही आजच्या दिवशी पण पॉझिटिव्ह आहे. म्हणजे एफआयने आजच्या दिवशी पण मार्केटमध्ये बाइंग केलेलं आहे आणि जवळजवळ 1956 करोडची त्यांनी मार्केटमध्ये बाइंग केलेली आहे. म्हणजे आजचा डाटा पण त्यांचा खूप चांगला आहे. आणि डीआयने जर बघितलं तर 6,258 करोडची बाइंग केलेली आहे, तसेच 7,256 करोडची सेलिंग केलेली आहे. आणि ओव्हरऑल डाटा त्यांचा जर बघितला तर हा निगेटिव्ह म्हणजे आहे. म्हणजे डीआयने आजच्या दिवशी मार्केटमध्ये 1,268 करोडची सेलिंग केलेली आहे, म्हणजे त्यांचा डाटा आजचा निगेटिव्ह आहे आणि एफआयचा डाटा हा पॉझिटिव्ह आहे. आणि आजचा कॉलपुट डाटा जर तुम्ही बघितला, कॉलपुट डाटा आजचा रिटेलने मार्केटमध्ये लॉन्ग केलेला आहे, म्हणजे रिटेल जे आहे मार्केटमध्ये तेजी करत आहे. डीआयने मार्केटमध्ये शॉर्ट केलेलं आहे, ते शॉर्टच्या पोझिशन जास्त त्यांनी मार्केटमध्ये बनवलेले आहेत. तसेच एफआय पण मार्केटमध्ये लॉन्ग आहेत, म्हणजे त्यांनी लॉंगच्याच पोझिशन मार्केटमध्ये बनवलेले आहेत. आणि प्रोने मार्केटमध्ये शॉर्ट केलेला आहे. तर मार्केटचा डाटा जर बघितला आपण तर हा साईडवेज डाटा आहे, तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. म्हणजे या ठिकाणी रिटेलने लॉंग पोझिशन आणि एफआयने लॉंग पोझिशन बनवलेले आहेत, तसेच डीआयने शॉर्ट आणि प्रोने पण मार्केटमध्ये शॉर्ट केलेला आहे. डाटा काही पण असो, आपण चार्टवरती बघायचं असतं मार्केटचा ट्रेंड कोणता चालू आहे आणि त्यानुसार मग आपण त्यामध्ये ट्रेड पण घ्यायचा असतो, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर आजचा एक इव्हेंट होता, अमेरिकेचा इन्फ्लेशन डाटा जो आहे तो रिलीज झालेला आहे आणि त्याचा इम्पॅक्ट जो आहे डाऊ मार्केटवर पडलेला आहे. म्हणजे डाऊ मार्केट जवळजवळ 600-700 पॉईंटनी आता निगेटिव्हमध्ये ट्रेड करत आहे डाऊ फ्युचर, हे तुम्ही लक्षात घ्या. तर मी तुम्हाला डाऊचा चार्ट या ठिकाणी दाखवतो. म्हणजे डाऊ मार्केटमध्ये खूप मोठा डाऊनफॉल या ठिकाणी आलेला आहे आणि त्याचा इम्पॅक्ट पण आपल्या इंडियन मार्केटवरती पडू शकतं. असं पण होऊ शकतं की मार्केट उद्या हे गॅप डाऊन ओपन होऊ शकतं, आपल्या मार्केटची ओपनिंग ही गॅप डाऊन ओपन होऊ शकते. आणि तुम्हाला लेवल सांगितलेली आहे 18,000 लेवल, अप साईडला निफ्टीला सस्टेन करणं खूप गरजेचं आहे. जर ही लेवल पुन्हा डाऊन साईडला ब्रेक जर झाली तर पुन्हा निफ्टी डाऊन साईडला या ठिकाणी ट्रेड करू शकते. त्यामुळे निफ्टीला अप साईडला या ठिकाणी सस्टेन करणं खूप गरजेचं आहे. तर मी तुम्हाला डाऊ जोन फ्युचरचा चार्ट या ठिकाणी दाखवतो. जो इन्फ्लेशन डाटा आलेला आहे त्याचा इम्पॅक्ट डाऊ मार्केटवरती कसा पडलेला आहे तो मी तुम्हाला आता त्या चार्टवरती दाखवतो. तर या ठिकाणी मी डाऊ फ्युचरचा चार्ट हा ओपन केलेला आहे. अमेरिकेचं जे डाऊ जोन मार्केट आहे त्याचं फ्युचर या ठिकाणी ट्रेड करत आहे. नॉर्मल रेंजमध्ये या ठिकाणी ट्रेड करत होतं. जेव्हा इन्फ्लेशन डाटा रिलीज झाला त्या ठिकाणी सडन डाऊनफॉल आपल्याला ह्या डाऊ फ्युचरमध्ये बघायला मिळालेला आहे. म्हणजे जवळजवळ आत्ताच्या वेळेला जर बघितलं -700 या ठिकाणी डाऊ फ्युचर ट्रेड करतोय, म्हणजे खूप मोठा डाऊनफॉल यामध्ये आलेला आहे. जर नाईटमध्ये यामध्ये थोडी रिकव्हरी जर झाली तर आपल्या मार्केटला पण थोडा आधार मिळू शकतो. म्हणजे जवळजवळ 18,000 आपलं मार्केट हे सस्टेन होऊ शकतं उद्या. आणि डाऊ जोनमध्ये आणखीनच जास्त प्रमाणामध्ये जर मंदी जर आली त्याचा इम्पॅक्ट आपल्या इंडियन मार्केटवरती पडू पण शकतो आणि आपलं मार्केट हे गॅप डाऊन ओपन पण होऊ शकते, तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. तर डाऊन मार्केट क्रॅश होण्याचं मेन रिझन कोणतं आहे तर इन्फ्लेशन डाटा. त्यांचा इन्फ्लेशन डाटा आज रिलीज झालेला होता, म्हणजे महागाईचा जो डाटा होता तो आज रिलीज झालेला होता. आणि त्यांचा डाटा हा 8.5% तो 8.3% झालेला आहे. पण जी आशा होती मार्केटमध्ये की हा डाटा जवळजवळ 8.1% येऊ शकतो, पण तो आला नाही, तो आला जवळजवळ 8.3%. तर त्याचाच मग इम्पॅक्ट ह्या मार्केटवरती पडलेला आहे आणि एक मोठा डाऊनफॉल डाऊ फ्युचरमध्ये या ठिकाणी झालेला आहे. आणि सिंगापूर निफ्टी पण जर बघितली, म्हणजे एसजीएक्स निफ्टी जर बघितली तर ती पण जवळजवळ -200 पॉईंटनी या ठिकाणी या वेळेला ट्रेड करते. तर त्याचा इम्पॅक्ट पण आपल्या निफ्टीवरती होऊ शकतो आणि आपलं मार्केट पण उद्या थोडं गॅप डाऊन ओपन होऊ शकतं. पण व्हायला काही पण होऊ शकतं, म्हणजे ओव्हरनाईटमध्ये असं पण होऊ शकतं की डाऊ मार्केट ओव्हरनाईटमध्ये डाऊ फ्युचर रिकव्हर होईल आणि पुन्हा आपलं मार्केट जे आहे फ्लॅट टू थोडं निगेटिव्ह ओपन होऊ शकते आणि पुन्हा अपसाईडला या ठिकाणी ट्रेड करू शकते. तर डाटा केव्हा पण चेंज होऊ शकतो, हा डाटाचा इम्पॅक्ट डाऊ मार्केटवरती या ठिकाणी पडलेला आहे. म्हणजे जो इन्फ्लेशन डाटा आलेला होता त्याचाच इम्पॅक्ट ह्या डाऊ मार्केटवरती पडलेला आहे. तर हा परमनंट सस्टेन होईल की त्यामध्ये रिकव्हरी होईल हे तर आता आपल्याला उद्या सकाळी लक्षात येईल. जर ओव्हरनाईटमध्ये थोडी रिकव्हरी जर झाली डाऊ फ्युचरमध्ये तर मग आपलं मार्केट हे थोडं फ्लॅट ओपन होऊ शकतं आणि पुन्हा अपसाईडला मूव्ह करू शकतं, तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. तर ओव्हरऑल डाटा जर बघितला, आपण कॉलपुट डाटा पण बघितलेला आहे,
त्यामध्ये बघितलेलं आहे की डाटा हा साइडवेज आहे पूर्ण, म्हणजे त्यामध्ये रिटेल आणि एफआय जे आहेत ते लॉन्ग गेलेले आहे आणि एफआय लॉन्ग गेलेले आहे आणि त्यानंतर प्रो आणि डीआय ने मार्केट मध्ये काय केलेलं आहे शॉर्ट केलेलं आहे. तर डाटा हा पूर्ण साइडवेज आहे, तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. तर डाटा केव्हा आपण चेंज होऊ शकतो, आपण चार्टला प्रेफरन्स द्यायचा आहे, चार्ट वरती प्राइस एक्शन कशी होते त्याच्यानुसार मग आपल्याला त्यामध्ये ट्रेड घ्यायचा असतो. त्यामुळे तुम्ही चार्टला प्रेफरन्स द्यायचा आहे, चार्ट वरती प्राइस एक्शन बघायची आणि मगच त्यामध्ये ट्रेड पण घ्यायचा असतो, तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, तर लेवल मी तुम्हाला सांगितलेले आहे कोणत्या ठिकाणी आपण बाय करू शकतो आणि कोणत्या ठिकाणी सेल पण करू शकतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद.